पिंपळनेरच्या कुंड मध्ये आढळले पुरुष जातीचे प्रेत, घातपात की अपघात, परिसरात एकच चर्चा। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाढवणा येथे टिटवी डोंगराच्या कुशीत कालिंका देवी मंदिर आहे। मंदिराच्या जवळच डोंगराच्या दरीच्या कडेला असल्यामुळे या परिसरात नागरिकांचा वावर थोड़ा कमीच आहे। या मंदिराच्या सुमारे 3-400 फूट खोल दऱ्यांमध्ये पुरातन प्राण्यांच्या कोरलेल्या दगडांच्या पाण्याच्या टाकीत कुंडात एका 35 वर्षीय पुरुष जातीचे प्रेत रात्री आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मराठे यांनी भेट दिली आहे। यावेळी फरदापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप सिंग बहुरे यांनी भेट देऊन तात्काळ तपासाची चक्री फिरवून मयतांची ओळख पटवली व मयत इसम हा भोकरदन तालुक्यातील पाल सावंगी येथील नामे दिनकर फकीरा निकाणजे वय वर्ष 35 असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। दिनकर निकाळजे यांचा घातपात झाला की अपघात या घटनेचा तपास सध्या पोलीस करीत आहेत। या तपास कामात मनीष गिरी, PSI शिंदे आदि कर्मचारी उपस्थित होते। अशी माहिती फरदापूर येथील पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री प्रताप सिंग बहुरे यांनी बोलताना माहिती दिली आहे। सर, आज काय घटना घडली या विषयावर थोडी माहिती पाहिजे। काल संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशन फरदापूरला हजर असताना आम्हाला माहिती मिळाली की सावदबरा बीट हद्दीमध्ये जाईचा देव या ठिकाणी डोंगरामध्ये खोलदरीत एका पाण्याच्या कुंडामध्ये एक अनोळखी इसमाचं प्रेत पडलेलं आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून काल आम्ही रात्री 11 वाजता घटनास्थळी आलो होतो। घटनास्थळी भेट दिल्यानंतर बघितलं असता एक पुरुष जातीचं प्रेत दिसून आलं, परंतु त्या ठिकाणी खूप अंधार होता आणि एक अडचण खूप जास्त होती, त्यामुळे रात्री ते प्रेत बाहेर काढता आलं नाही। आज सकाळी आम्ही पुन्हा आलो आणि सदर प्रेत ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला असता प्रेताची ओळख पटलेली आहे। प्रेताचं नाव दिनकर फकीरा निकालजे, वय 35 वर्ष, राहणार वालसांगी, तालुका भोकरदन असे असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर प्रेत आम्ही आता सावदबरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात आहोत आणि PM करून पुढील कारवाई करीत आहोत। सर, घटनास्थळी वरिष्ठांनी वगैरे भेटी वगैरे दिली? घटनास्थळी माननीय SDPO साहेब मराठे सर यांनी व्हिजिट केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत।